नमस्कार, मी वसुधा। वसुधाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कच्चा म्हणजे कोवळ्या फणसाची भाजी, त्याला कोयरीची भाजी असंही म्हणतात। तर ती भाजी कशी करायची ते आज आपण बघूया। हा असा छोटा कोवळा फणस आहे, त्याला कोयरीही म्हणतात। तर ही आज आपण करूया कोयरीची भाजी। प्रथम हाताला आधी तेल लावून घ्यायचे, नंतर आपण आता ही वेळीवर चिरणार आहोत तर त्या वेळीलाही तेल लावून घ्यायचे। जर सुरीने तुम्ही चिरणार असाल तर त्या सुरीलाही तेल लावून घ्यायचे। प्रथम देठाकडचा भाग काढून घ्यायचा आणि नंतर मध्यातून फणस कापून घ्यायचा। आणि हा जो चीक आहे तो कागदाने पुसून घ्यायचा। त्यावर थोडासा लिंबू थोडंसं घासून घ्यायचं, म्हणजे चीक त्याला जास्त येत नाही। नंतर आता ह्या फणसाचे छोटे तुकडे करायचे आहेत। आता हा मधला जो भाग असतो त्याला पाव असं म्हणतात, तर तो काढून टाकायचा आहे। आणि ही पाठची जी साईड म्हणजे फणसाची जी वरची काटेरी बाजू असते तीही काढून टाकायची असते। आपण प्रथम फणस स्वच्छ कसा करायचा म्हणजे निवडून भाजीसाठी व्यवस्थित कसं तयारी करून घ्यायची ती बघत आहोत। पूर्ण वरचा फणसाचा काटेरी भाग आहे तो संपूर्ण काढून टाकायचा। ह्या गोष्टीलाच जास्त जरा वेळ लागतो की फणसाचं वरचा तो भाग स्वच्छ करणं आणि आतमधील तो पाव असतो तो काढून टाकणे। अशा तऱ्हेने ते दोन्ही साईडने कट करून घ्यायचा। हा मी स्वच्छ दोन्ही साईडने करून फणस घेतलेला आहे, वरचा भाग आणि मधला तो पाव जो आहे तो काढून टाकलेला आहे। आता कुकरला थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे त्याला पण जास्त चिकटपणा होत नाही, घासताना नंतर कुकर जास्त वेळ लागत नाही म्हणून त्याला तेल लावून घ्यायचं। आणि फणसाचे हे तुकडे त्यामध्ये कुकरमध्ये सगळे घालायचे आणि फणसाचे ते तुकडे बुडतील इतपतच पाणी ठेवायचं, थोडेसे मीठ घालायचे आणि 7 ते 8 शिट्या काढून घ्यायचं, म्हणजे फणस चांगला शिजतो। आता हा फणस शिजलेला आहे आणि थंड झाल्यानंतर ते ह्याच्यामध्ये काढून घेतलेलं आहे। बारीक असे हे तुकडे करून घ्यायचे, म्हणजे कुस करून घ्यायचं। सगळ्या फणसाचा आपण कुस्करून घेतलेला गर आहे हा। तर आता त्या भाजीसाठी लागणारं साहित्य बघूया। कांदा, तेल, खोबरे, तिखट, मीठ, जिरे, मोहरी, 5 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत आणि 1 वाटी काळे वाटाणे, ते आदल्या दिवशी भिजत घातले होते आणि ते आज शिजवून घेतलेले आहेत। आणि हिंग, या भाजीसाठी थोडेसे तेल जास्त लागते नेहमीपेक्षा। तर तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी जिरे चांगले तडतडले की त्याच्यामध्ये 2 कापलेले कांदे घालायचे बारीक। कांदा चांगला परतून घ्यायचा, त्याच्यामध्ये मग ठेचलेला लसूण घालायचा। आणि त्यामध्ये थोडासा हिंग घालायचा। कांदा व्यवस्थित
परतून घ्यायचा. कांदा चांगला परतल्यानंतर त्याच्यामध्ये तिखट घालायचे. एक 4 चमचे तिखट घातलेले आहे इथे मी. आता त्याच्यामध्ये आपण जो फणस शिजून बारीक केलेला म्हणजे कुस्करून घेतलेला जो आहे तो घालायचा, त्याचा फणसाचा गर सगळा. आणि उकडलेले काळे वाटाणे घातलेले आहेत 1 वाटी. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. गॅस मध्यमच ठेवायचा यावेळी. आता त्यामध्ये मीठ घालायचं आहे. मीठ फक्त थोडे लक्ष देऊन घालायचे, कारण शिजताना पण आपण मीठ घातलेले होते. आणि 1/2 वाटी ओले खोबरे घालायचे. आणि पुन्हा सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. त्यामध्ये कोथिंबीर घालायची. कोथिंबीर घालून पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि झाकण ठेवून 5 मिनिटं वाफ आणायची. आणि अशा तऱ्हेने ही आपली कुहिरीची भाजी तयार झालेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. वसुधाज किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका स्वादिष्ट रेसिपीसह.